आपण पाचोरा शहरातील कालिका नगर भागात आलेलो आहोत। या ठिकाणी कासार परिवारातील सोमनाथ कासार साहेब यांच्या घरी आपण या ठिकाणी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया। कासार साहेब, आपल्याकडे ही गौरी गणपती किंवा महालक्ष्मी किती वर्षापासून स्थापित झाली होती? 60 वर्षापासून आमच्या कुटुंबाकडे आले। त्याच्या अगोदर आमचे मोठे काका होते, त्यांच्याकडे होते। ते एक्सपायर झाल्यानंतर आमच्याकडे आले। त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी चारही भावांकडे एक एक वर्षभर आमच्याकडे याची स्थापना होते आणि ते आमच्या महालक्ष्मी अशा त्या नवसाला पावतात। आणि आज आपण पाचोरा शहरातील रहिवासी रंगराव धनवडे म्हणजेच शिवसेनेचे चंद्रकांत धनवडे यांच्या घरी आलेलो आहोत। या ठिकाणी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यांच्या मातोश्री, त्यांच्या ताई, त्यांच्या पत्नी, संपूर्ण परिवार आपल्यासोबत आहे। आई, महालक्ष्मीची ही स्थापना किती वर्षापासून तुमच्या घरामध्ये होत आहे? आमच्याकडे आता 21 वर्षापासून होते। 21 वर्ष पूर्ण झाले। हा 21वा वाढदिवस आहे देवीचा, म्हणून हा कार्यक्रम ठेवला आहे बाहेर दाखवायचा। आणि मला सांगत आहे याची जी तयारी आहे तुम्ही किती दिवसा आधीपासून करता? जेव्हा गणपती येतो ना तेव्हाच तयारी लागून जातो। आम्ही गणपती तेच बसतो स्टेज करून, त्याच्यानंतर चौथ्या दिवशी महालक्ष्मी किंवा हे गौरी गणपती आहे ना, हे जरी म्हणतात गौरी गणपती पण ती खरं लक्ष्मीच आहे। ही इतकी परंपरा आहे ना तिची, ती काही ना काही घेऊन येते। असं नाही की लक्ष्मी आल्या आणि हे असं झालं आणि ते तसं झालं, कधीच नाही। त्या अर्थात साक्षात दैवतच येते म्हटलं तरी चालेल। यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की महालक्ष्मीचे पूजन ज्यावेळेस होतं त्यावेळेस अत्यंत घरात आनंदमय वातावरण असतं आणि देवी येताना सुख समृद्धी भरभराटी घेऊनच येते। धन्यवाद। आता आपण पुढे अनेक ठिकाणी जाणार आहोत। आपण आता पोहोचलेलो आहोत शिवाजीनगरमधीलच चंद्रकांत शिंदे यांच्या घरी। आपल्यासोबत आजी आहे, आजींकडून आपण माहिती जाणून घेऊया। किती वर्षापासून तुमच्या घरात महालक्ष्मीची स्थापना केली जाते? आमच्या लक्ष्मी चांगले 30-40 वर्ष झाले। सुरुवात तुम्ही कशी केली स्थापने? सुरुवात कशी केली? माझ्या मोठ्या दिराकडे होते अगोदर, माझे दीर वाजले मग ते माझ्याकडे। आणि मग तुम्ही किती वर्षापासून सेवा करताय? 20 वर्ष झाले। ही तयारी तुम्ही जी केली एवढं संपूर्ण, हे तुम्ही किती दिवस आले तुमची तयारी असल्यासाठी? दिवसभर आम्हाला लागले 15 दिवस करतोय आम्ही त्याला। आपण पाचोरा शहरातील शिवाजीनगर भागात माने परिवाराकडे आलेलो आहोत। आपल्यासोबत त्यांच्या मातोश्री आहेत। आई साहेब, किती वर्षापासून हा आपल्याकडे स्थापना केली जाते? किती वर्षापासून? 45 वर्षापासून। तुम्ही ही स्थापनेतली सुरुवात कशी केली? 10 रोज मुकटे आणले, मुकटे आणले मी गुळ गुळ घालून निवत केला। एक टाइम असा होता निवत केला, पाऊस लवकर पीठ घेतलं, 1/2 किलो गहू आणलं, बाजरी पाऊस खाटक्या करून घेतलं आणि 1/2 किलो गहू आणले, दळून आणले, गुळ घालून निवत केला। देवानी मला चांगलं केलं। या आईंनी एक बोलताना एक महत्वाचा शब्द वापरला, तो म्हणजे खाटक्याकडून सुद्धा त्यांनी याच्यासाठी मदत घेतली। म्हणजे यांच्या परमेश्वरासाठी मदत कोणत्या धर्माकडून नव्हे, कोणत्या जातीकडून नव्हे, तर मानवाकडून घेतली जाते। हे जुन्या लोकांमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आईंनी ती स्थापना केल्यापासून आई तुम्हाला काय भरभराटी मिळाली, काय योग मिळाले? तुमचे मुलं फार सुखी आहे। आता ती छोटीशी तुमची मूर्ती तुम्ही आणली होती आणि आता मोठ तुमचं म्हणजे यश मिळतं आणि दिवसांदिवस असा मोठा कार्यक्रम करायची खूप अशी इच्छा होती, कारण की त्यात जे काय आपल्याला अनुभव खूप येत आहे त्याच्यापासून। आमचा कार्यक्रम वाढत चाललो असं आहे। अगोदर परिस्थिती नव्हती, आता खूप परिस्थिती चांगली होती असा अनुभव आहे। अत्यंत श्रद्धेने त्यांनी सांगितलं भरभराटी होत असताना
देवाने जर आपल्याला दोघे हाताने दिलेले आहे एका हाताने प्रसाद भक्त विनवीत जाई सत्वर तू धावूनी भक्त विनवीत जाई सत्वर तू धावूनी आली गवराई दीड दिवसाची पावनी आली गवराई दीड दिवसाची पावनी झाला आनंद यो साऱ्या भक्तांच्या रमणी आली गवराई दीड दिवसाची पावनी आली गवराई दीड दिवसाची पावनी पाणी ही स्नानास
दूध तूप मध साखरेचे पंचामृत घाली ग, दही दूध तूप मध साखरेचे पंचामृत घाली ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग। रम्य आसन घाली तो स्वर्ण कंकन, मांडी तो रम्य आसन घाली तो स्वर्ण कंकन, गंध अक्षता हळद कुंकू लावी तो भारी ग, गंध अक्षता हळद कुंकू लावी तो भारी ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग। दावी तो प्रिय भोजन प्रेमान करण्या सेवन, दावी तो प्रिय भोजन प्रेमान करण्या सेवन, नैवेद्याची तिला वहा तो पक्वन थाळी ग, नैवेद्याची तिला वहा तो पक्वन थाळी ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग। नाकात पैंजना तशी पायात, मोत्याची नथना कात पैंजना तशी पायात, जोडव पटल्या डोरल शोभ अलंकारी ग, जोडव पटल्या डोरल शोभ अलंकारी ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग। करू जागर आई गौराई समोर, रात भर करू जागर, झिम्मा फुगड्या रंगती बघत्या पिंपळा खाली ग, झिम्मा फुगड्या रंगती बघत्या पिंपळा खाली ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग। हिरवी साडी हिरवी चोळी हिरवी साडी हिरवी चोळी अंगती ल्याली ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग, सोन्याच्या पावलान माझी गौराई आली ग।
मनोज बडगुजर सोबत स्वप्निल कुमावत पाचोरा।